डॉक्टर APJ अब्दुल कलाम, भारताचे मिसाईल मॅन, शास्त्रज्ञ आणि माजी राष्ट्रपती हे आपल्या देशाच्या संरक्षण आणि अंतराळ संशोधन कार्यक्रमांमध्ये एक महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे व्यक्तिमत्व होते. आज त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना आदरांजली अर्पण करताना त्यांच्या प्रेरणादायी जीवनाची आठवण येते. बालपणी मिळालेले संस्कार आणि शिक्षक मुथू अय्यर यांचे मार्गदर्शन त्यांच्या जडणघडणीमध्ये महत्त्वपूर्ण होते. लहानपणीच कलाम यांना वाचनाची सवय लागली होती आणि ज्ञानाचा अखंड झरा जपण्याचा संदेश त्यांनी आपल्या जीवनात रुजवला. कलाम यांनी युवकांना नेहमीच प्रेरित केले आणि ध्येयप्राप्तीसाठी, कामाप्रती आणि महत्वाकांक्षेसाठी वचनबद्ध असणे किती महत्वाचे आहे हे शिकवले. त्यांच्या जीवनातील खरी ओळख ही शिक्षक ही होती, जी त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत जपली. अग्नी आणि पृथ्वी या क्षेपणास्त्रांच्या निर्मितीमुळे त्यांना मिसाईल मॅन म्हणून ख्याती मिळाली आणि त्यांच्या प्रत्येक कामगिरीने भारताची मान आंतरराष्ट्रीय स्तरावर उंचावली. पोखरण येथील अणुचाचणी यशस्वी करण्यात डॉक्टर कलाम यांचा मोठा सहभाग होता. त्यामुळे भारताची अणुसंपन्न राष्ट्र म्हणून जगभरात वेगळी ओळख निर्माण झाली. डॉक्टर कलाम हे एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व होते. विशेषतः लहान मुलांमध्ये आणि युवकांमध्ये ते रमत असत. शिक्षण, नवकल्पना आणि राष्ट्रीय विकासासाठी त्यांनी सतत समर्थन केले. त्यांच्या साधेपणा, दूरदृष्टी आणि लोककल्याणाच्या बांधिलकीमुळे ते भारताच्या इतिहासातील सर्वात प्रिय राष्ट्रपती ठरले. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचे कार्य आणि विचार युवकांना सदैव प्रेरित करत राहतील यात शंकाच नाही. मिसाईल मॅन, शास्त्रज्ञ, माजी राष्ट्रपती, भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन.